विवेक पाटील यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्याचं पत्र सामाजिक माध्यमांवरती फिरत आहे खर तर विवेक पाटलांनी केलेल्या प्रतापामुळे जनतेने त्यांना निवृत्त करायचा निर्णय हा दोन हजार चौदा सालीच घेतला होता प्रकृतीचं कारण विवेक पाटलांनी दिलं आहे त्यांची प्रकृती चांगली राहावी यासाठी मी सदिच्छा देतो कारण त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची फळं त्यांनीच भोगली पाहिजेत यासाठी त्यांची प्रकृती चांगली राहणं आवश्यक आहे ज्या भ्रष्टाचाराच्या विळख्यात पनवेल तालुक्यातल्या हजारो ठेवीदारांचा विवेक पाटलांनी बळी द्यायचा प्रयत्न केला त्या भ्रष्टाचाराची सजा त्यांनी भोगायलाच हवी यासाठी तरी परमेश्वराने त्यांना चांगली प्रकृती द्यावी ही सदिच्छा अशी प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी कर्नाळा बँकेचे मुख्य सूत्रधार माजी आमदार विवेक पाटील यांच्या राजीनाम्याच्या बातमीनंतर दिली आहे कर्नाळ बँक बुडवणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांनी आपल्या तब्येतीचं कारण देत शेतकरी कामगार पक्षाचा राजीनामा दिला आहे तसंच सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं त्यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे तळोजा मध्यवर्ती कारागृहातून त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिलं आहे या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी नमूद केलंय की मी शेका पक्षाचा एकोणीसशे एकोणऐंशी पासून सक्रिय कार्यकर्ता आहे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन मला दोन वेळा जिल्हा परिषदेवर निवडून दिलं गेली दहा वर्ष पनवेल पंचायत समितीचा सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली तसंच एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ असे चार वेळा विधानसभेवर निवडून दिले होते वीस वर्ष आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्या सर्व कार्यकर्त्यांचे हितचिंतकांचे त्यांनी आभार मानले आहेत पुढे या पत्रात त्यांनी आहे की तुम्हाला माहितच आहे गेल्या चार वर्षांपूर्वी एका जीवघेण्या आजारातून मी बरा झालो आहे आता पुन्हा त्याच आजाराने त्रस्त आहे शारीरिक व्याधीमुळे मला यापुढे काम करणं शक्य होणार नाही म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेत असून शेतकरी कामगार पक्षाचा राजीनामा देत आहे असं त्यांनी या पत्रात सांगितले